हरिओम, माझं नाव लवसिंह मारुती जाधव, जिल्हा कोल्हापूर, तालुका शेवाळे. माझं उपासना केंद्र नाव आहे सोंगलीपैकी चिंचेवाडी. तर मला माझ्या बापूचा आलेला सर्वात मोठा, माझ्या जीवनातला मोठा अनुभव असा आहे की मी मुंबईला गेलो भाडे घेऊन. सलग 8 दिवस मी भाडं मारतो, टोटल 8 भाडी मारली मी मुंबईला. आणखीन माझं नवं भाडं होतं ते गोरेगाव ईस्टला आतमध्ये होतं. तर भाडं मी सोडलं, भाडं सोडून आलो मी बाहेर. तिथनं गेलो खोपोलीचा टोल नाका दिला, क्रॉस केला, तिथनं पुढं आलो, डिझेल टाकलं. त्याच्यानंतर मी पुढं आलो, ते म्हटलं तिथे साईडला खोपोलीच्या टोल नाका साईडला हे हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या म्हटलं तर तिथे गाडी थांबूया, मस्त झोप पडेल. मी सकाळी जाऊया झोप झाल्यानंतर. तर मी तिथं गाडी लावली, तर भरपूर तिथं ट्रक चालू होता दीडच्या दरम्यान. मग तिथं सगळ्यांच्या पुढं मी गाडी लावली आणि रात्री 1:30 होते म्हणा, त्या 4-5-8 दिवस झोप नव्हती. तर मी तिथं मला झोपल्याचं गेले गेले झोप लागली मला. त्यात मी एकतर उकडते म्हणून सगळ्या काचा सगळ्या खाली केल्या होत्या, टोटल सगळ्या गाडीच्या माझ्या सगळ्या काचा खाली होत्या. आणि मग सीट मागे सरकून झोपलो मी, झोपलो दीडच्या दरम्यान, झोप पण लागली मला. आणखी मला आवाज आला की माझ्या गाडीचं होती कोणतरी आहे. तर मी उठलो अचानक आणि बघितलं तर नंतर मला ते एक वर्ग म्हणलं लोणावळा जाणे, म्हणजे नाही जाणेवाला तर मी या ठेवणेवाला नाही जाणेवाला. माझ्या लक्षात आलं की असं असं मग दरवाजा मी ढकलला मागे, तर ते साईडला पडलं आणि त्यात माझी सीट मागे होती ड्रायव्हर सीट. त्या मी स्टार्टर मारलं, ते गेले माझं तर रिव्हर्स गेलं. गाडी जाऊन मी स्टार्ट मारली तेव्हा गाडी गेली म्हणजे मागं, आणि जे खालच्या साईडने जे गवताने जे एकदा ब्लॉक फेकून मारला चोरीच्या संदर्भात, ज्यानं जे ब्लॉक फेकून मारते माझ्या गाडी टप्पाला लागून मी स्वतः काच खाली केलेली, फक्त ती काच वर होऊन काच फुटून माझे कानाला लागला तो ब्लॉक. फक्त ते काच वर करणे हा फक्त माझ्या बापूचीच शक्ती. त्या बापूमुळे सद्गुरू एक असा एक विश्वासाचा पुरता करता करता गुरु ऐसा. जर जीवनाचा गुरु जर परफेक्ट आणि चांगला असेल किंवा 100 टक्के आपल्याला साथ देणार असेल, तर 1001 टक्का कुठलंही संकट असू दे की ते असं साईडला होतं. तर त्यानंतर मी तिथनं आलो पुढे घाटात. आल्यानंतर मला माझ्या मित्राने वॉर्निंग केला त्या साईडला गाडी, की तो म्हटला मला जर झोपायला दे गाडी चालली तर थांबून झोपूया. म्हटलं वा इथं नाही, पुण्यात जाऊ गे, पुण्यात जाऊया म्हटलो आणि मग झोपूया. जेव्हा त्यानं पुण्यात बघितलं माझ्या कानातून रक्त येत होतं, तेव्हा ते म्हटला बाबा खरंच तुझ्या मागं तुझ्या सद्गुरूचा आशीर्वाद आहे म्हणून ते वाचलाच. अन्यथा इनपॉसिबल आहे एवढ्या मोठ्या अपघातात कोणी वाचले अंबनी.